ओम नमः शिवाय मंडळी. आज मी 11:30-12 दरम्यान जी 12 ज्योतिर्लिंगापैकी जी वैद्यनाथ आहे परळी येथे, तिथे मी सहज भेटण्यासाठी आलो होतो. आणि तिथे पाहिलं तर सगळीकडे सुटसुटाट, जे इथलं मंदिर वगैरे सर्व बंद होतं, दर्शन वगैरे काही प्रकार हा झाला नाही. परंतु आता आलोत सहज बघावं मार्केटमध्येही काही आहे का यासारखं, ह्या गोष्टी मी पाहिल्या. तर थोडीही खेळण्याची दुकानं, पूजेचे साहित्य वगैरे होते, दुकान चालू, बेलफुली वाहतो, पण पायरीवर व्हायचं आणि दर्शन घ्यायचं, मध्ये प्रवेश नव्हता. ठीक आहे, म्हटलं सहज भेट द्यावी, म्हणजे मी आलतो. खरं तर ते काही आपल्या शिवभक्तांसाठी रुद्राक्ष वगैरे काही खरेदी करण्यासाठी, परंतु इथं रुद्राक्ष वी मार्केटमध्ये उपलब्ध नव्हते, लॉकडाऊनमुळं माल आला नाही वगैरे असं चाललं होतं. जे आपल्याला ओरिजिनल जी देतो आपण रुद्राक्ष, तो काही मिळण्यात पाहिलं मी इथं दुकानामध्ये. इतर गोष्टीही बऱ्याच होत्या, पण ते जे आपल्याला आवश्यक गोष्टी होती ते काही सापडले नाही. ते मूर्तीच्या दुकानासमोर उठलं, ही खेळणीचे दुकान आहेत, इथून एक काही केलं खरेदी. त्यानंतर इकडे आजूबाजूचा परिसर वगैरे पाहिला, आता काय दर्शन तर होत नाही, म्हटलं बघूया चला. मग ते दुकानासमोर एक शिवलिंग छोटे छोटे वगैरे होते, तिथे मी आलो, पाहिलं ते शिवलिंग वगैरे, खेळणीचे दुकान थोडंसं पाहिले. आणि शिवलिंगाच्या जे दुकान होतं, शिवलिंग विक्रीसाठी ठेवले होते, ते पाहिले. पण छोटे छोटे शिवलिंग होते जी घरगुती पूजेसाठी वापरले जातात, तर अशा प्रकारे ही भेट दिली मी. ओम नमः शिवाय नमः.